छत्रपतींचा विचार म्हणजे मुंबईतला हा महाविकास आघाडीचा महामोर्चा, दुसरीकडे त्याला भाजपचं माफी मागो आंदोलनातून उत्तर, तर तिकडे ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत सुषमा अंधारेंविरोधात बंदची हाक देण्यात आलेली आहे. हिंदुत्ववादी संघटना सुषमा अंधारेंविरोधात आक्रमक झाल्या. हिंदुत्ववादी संघटनांकडून आज ठाणे शहरासह कल्याण डोंबिवली बंदची हाक देण्यात आली. सुषमा अंधारेंनी वादग्रस्त वक्तव्य करत हिंदू देवदेवतांचा संतांचा अपमान केल्याचा निषेध नोंदवला जाणार आहे. या बंदमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षासह हिंदुत्ववादी संघटना, वारकरी संप्रदाय, दुकानदार संघटना सहभागी होणार आहेत. ठाणे बंद असल्यानं ठाण्यातील परिवहन सेवा बंद करण्यात आली. आज सकाळपासून एकही बस रस्त्यावरून धावली नाहीये. या बंदमुळे आणि परिवहन सेवा सुद्धा बंद असल्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. तर एकीकडे सुषमा अंधारेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठाणे कल्याण डोंबिवली बंदची हाक हिंदुत्ववादी संघटनांनी वारकरी संप्रदायानं दिलेली आहे. दृश्य आपण पाहतो आहोत. ठाण्यातले परिवहन सेवा सुद्धा ठाण्यात बंद आहे, त्यामुळे प्रवाशांचे सकाळ चांगलेच हाल झालेले दिसतात. ही सकाळची दृश्य आहेत ठाण्यातली. या ठिकाणची परिवहन सेवा बंद आहे, त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. तर दुसरीकडे डोंबिवलीतलं चित्र असं आहे की त्या ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाच्या ज्या रिक्षा संघटना आहेत त्यांनी बंद ठेवलेला आहे, त्यांनी बंद पाळलाय. मात्र इतर संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या नाहीयेत. मात्र बंदमुळे काही प्रमाणात का होईना प्रवाशांचे हाल कल्याण डोंबिवली परिसरातही होणार आहेत. तर सुषमा अंधारेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठाणे कल्याण डोंबिवली बंदची हाक देण्यात आली. डोंबिवलीत हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिली आहे आणि आजच्या बंदमध्ये रिक्षा संघटना, व्यापारी संघटना सहभागी असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता. मात्र आज सकाळी शिंदे गट, भाजपप्रणित रिक्षा संघटना वगळता इतर सर्वच रिक्षा संघटनांनी रिक्षा सुरू ठेवलेल्या दिसल्या.